दौंडमध्ये भर पावसात दुष्काळ पडल्याचं चित्र समोर आलं आहे. तालुक्यातल्या कासुर्डी ग्रामपंचायत आणि यवत पोलीस स्टेशनच्या भागात गेली 4 दिवस पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे आता या महिलांनी संतप्त होत हंडा मोर्चा काढलाय. पुण्यातल्या दौंड तालुक्यातील जावजीबुवा वाडी यात्रेपासून ग्रामपंचायत कासुर्डीनं पाणी पुरवठा बंद ठेवलाय. त्यामुळे महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि हंडा मोर्चा काढला आहे. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला असताना देखील दौंडमध्ये दुष्काळाची चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दौंड तालुक्यातील जावजोबाच्या वाडी या ठिकाणी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा बंद केल्यामुळे या ठिकाणी महिला आक्रमक झालेल्या आहे आणि यामध्ये कासुर्डी ग्रामपंचायत आणि यवत पोलीस स्टेशनला या ठिकाणी महिलांनी निवेदन दिलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी महिला आहेत, काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी हंडा मोर्चा आणलाय, काय सांगाल? आमची सोमवार मंगळवार यात्रा होते. यात्रेच्या आधी मंगळवारी पाणी बंद केलं, कुलूप लावलं आणि पाणी बंद झालं. आम्हाला बाकी काही माहितीच नाही का बंद केलं काय नाही. आम्ही 2 दिवस गप्प बसलो, 2 दिवसानंतर मग आज ठरवलं की मोर्चा घ्यायचा. तुम्ही आज ग्रामपंचायत मध्ये गेला, त्यावेळेस तुम्हाला ग्रामपंचायत वतीने काय सांगण्यात आलं, काय सांगा? काही नाही, आम्ही फक्त तिथं हे दिलं, निवेदन दिलं आणि आलो. तुमची मागणी काय? आमची आम्हाला पाणी पाहिजे, दुसरी काय मागणी? का बंद केलं? बंद करणार ते बंद कोणी केलं? आम्हाला त्याचा हे पाहिजे, नाव पाहिजे. काय केलं आणि मोर्चाला जाऊ नका म्हणले आम्हाला? आमचं पाणी बंद कुणी केलं? त्यांनी कुणी सांगितलं तुम्हाला मोर्चाला जाऊ नका? मयुराखाडे. हा, मयुराखाड्यांनी सांगितलं मोर्चाला जाऊ नका म्हणून. याच्यापटी मग तुमचं काय, कोणाचं तुम्हाला वाटतं कोणाचं षडयंत्र वगैरे आहे का? ते नाही सांगतायचं आम्हाला काय, पण महिलांच्या पाण्याच्या बाबतीत खूप हालचाल. अशीच भांडणं असे आता सारखं पाणी बंद करायचं का? पण ते हा कुलूप, त्यांनी कुलूप आणून तो फ्यूज काढून कुलूप आणून त्यांचं बसवलंय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दौंड तालुक्यातील कासुर्डी ग्रामपंचायतील या ठिकाणी महिला आक्रमक झालेल्या आहेत. या त्यांची मागणी अशी की आमचं पाणी या ठिकाणी ग्रामपंचायतीने सुरू करावं, अशी मागणी या ठिकाणी महिलांनी केलेली आहे. कॅमेरामॅन मनोज समी, सुशांत जगताप, MK News, दौंड.